विद्यार्थी मित्र आपण दत्तात्रय वेळकर यांचा तोंडी हा पाठ पाहत होतो. तोंडी या पाठामध्ये दत्तात्रय वेळकर यांनी ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या मनातील शिक्षणाविषयीचे ओढ सांगितलेले आहे. या पाठामध्ये आपण कोणती माहिती पाहिली तर या पाठामध्ये महत्त्वाची सहा पत्रे आहेत. त्यामध्ये तारा, शंकर, मीरा, वसंत, दामू आणि लक्ष्मी. तर अशा प्रकारे ही सहा पात्र या पाठातील महत्त्वाची पात्र असून ही सगळी मंडळी ऊस तोडणी करण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये जात होती. सगळ्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती की आपल्याला दुसऱ्या जाऊन ऊस तोडण्याचे काम करायचं आहे. आणि सर्व मंडळी बैलगाडीने दुसऱ्या गावामध्ये निघाले आणि एका मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानामध्ये त्यांनी गाडी सोडलेली आणि त्यानंतर त्यांनी आपली दुसऱ्या दिवसाची ऊस तोडणी सर्व तयारी केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी ते ऊस तोडणी करायला त्या ठिकाणी गेलेले आहे. त्यांनी आपल्या घराची तयारी केलेली आहे, झोपडी बांधली आहे आणि झोपडी बांधत असताना झोपडीच्या आकारावर करत असताना त्या ठिकाणी त्या मीराला वसंताचं एक पुस्तक भेटतं आणि ज्यावेळेस तिला ते पुस्तक भेटतं त्यावेळेस ती मीरा वसंताला पुस्तक येते आणि सांगते वसंता तुझं पुस्तक आणि त्यावेळेस वसंताला आपल्या शाळेची आठवण होते आणि आपणही शिकावं अशी त्याच्या मनामध्ये ओढ लागते आणि त्यामुळे तो आपल्या वडिलांकडे बेस शंकरला येतो आणि शंकरला म्हणतो की दादा तुम्ही मला शाळेमध्ये केव्हा आणणार. तर त्यावेळेस शंकरने त्या वसंताला शेतामध्ये ऊस तोडताना पाहिलं होतं आणि त्यावेळी निश्चय केला होता वसंताची शाळा बंद करायची. वसंताला शंकर म्हणतो की आता तुझी शाळा बाद झाली, तू ऊस तोडायचं काम कर. आणि त्यावेळेस त्या वसंताला अतिशय वाईट वाटतं आणि तो दुःखी मनाने पुन्हा माघारी येतो आणि शांत बसतो. पुन्हा ज्यावेळेस शंकर, तारा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या शेतामध्ये ऊस तोडायला जाणार असतात त्यावेळेस वसंत अगदी दुःखी मनाने त्या ठिकाणी बसलेला असतो. तो त्या शेतामध्ये जाण्यास तयार नसतो. इथपर्यंत आपण माहिती पाहिली होती. आज बघा पुन्हा आपण पुढे त्या वसंत शिक्षण कशा प्रकारे पूर्ण होऊ शकलं किंवा त्याला शिक्षणाची काही संधी मिळाली हा भाग आपण पुढील पाठामध्ये आता पाहणार. बघा शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंत त्यांच्या मुळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते. आता सडक म्हणजे रस्ता. तर दुसऱ्या दिवशी ही सारी मंडळी पुन्हा एकदा शेतामध्ये गेलेली आहे. त्या ठिकाणी शंकर, तारा उसावर घाव घालण्याचे काम करत होते आणि मीरा आणि वसंत ज्या काही त्या मुळ्या आहेत उसाच्या त्या रस्त्यावर आणून टाकत होते. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर फिरली आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी उसाच्या मुळ्या ते टाकत होते त्या ठिकाणी त्यांना एक कागद पाहिला वसंतानं आणि त्या कागदावर त्या वसंताची नजर फिरली. तसा वसंतानं कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृत मधल्या शब्दाचा उलगडा नीट होत नव्हता. त्या वसंतानं त्या सडकेवर एक कागद पाहिला, तो कागद उचलला आणि कागद पाहिला कागदावर संस्कृत मधून काहीतरी ओळी लिहिल्या होत्या आणि त्या ओळी काय आहे, त्या ओळीचा अर्थ काय आहे तो अर्थ त्या वसंताला समजत नव्हता. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावताच पोरा मला तरी कुठं वाचता येतंय, मपली शाळा तर दुसरीच झाले. मपली म्हणजे माझी. ज्यावेळेस तो कागद त्या वसंताला मिळाला व त्याला तो अर्थ कळत नव्हता संस्कृत मधला तर त्यावेळेस तो कागद घेऊन आपल्या आईकडे गेला आणि आईला दाखवला आणि आईला विचारलं की या ओळीचा अर्थ काय आहे. त्यावेळेस आई म्हणाली की बाळा माझी शाळा तेव्हाच बंद झाले, आता माझी शाळा दुसरीच आहे. म्हणजे त्या आईला सुद्धा त्या संस्कृत मधील ओळींचा अर्थ माहीत नव्हता, कळत नव्हता. कागदावरच्या शब्दांचा मीराकडून नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती कारण मीराचं हे शिक्षण कसं बसं आठवी पर्यंत झालं होतं. बघा ज्यावेळेस आईने किंवा आई त्या ओळीचा अर्थ सांगू शकली नाही तर त्यावेळेस वसंतला ठरवलं की या ओळीचा अर्थ आपली ताई मीरा सांगू शकेल कारण का मीरा त्यांनी आठवीपर्यंत शिकली होती आणि त्यामुळे त्याने ठरवलं की आपण मीराकडे जाऊया. तो धावत जाऊन तिला म्हणाला ताई मला सडकेवर कागद बसला. तो पुन्हा मीराकडे गेला आणि तो म्हणाला ताई मला सडकेवर रस्त्यावर ते कागद गवसला, तर गवसला म्हणजे सापडला, त्यावर काय लिहिलंय बघ, काहीच कळत नाहीये. तर तो वसंत
कागद घेऊन मिराकडे गेला आणि म्हणाला की बघ हा कागद मला मिळाला आहे त्यावर संस्कृत मध्ये ओळ लिहिलेली आहे आणि त्यावरती जी ओळ लिहिलेली आहे त्याचा अर्थ मला काहीच कळत नाही. पोराचं शिक्षण अर्धवट रायाची भीती ताराच्या मनात आल्यानं तिने शंकरला बोलतं केलं. पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही कामाला आग्रा लागतो पण त्याच्या आयुष्याचं काय. ज्याप्रमाणे वसंतला आपण शिकावं अशी मनामध्ये इच्छा होती त्याचप्रमाणे बाबा आपला मुलगा शाळेत जाऊ शकत नाही याच्याविषयी कुठेतरी दुःख ताराच्या मनामध्ये होते आणि त्यामुळे ते तारा शंकरकडे गेले आणि म्हणाले की तुम्ही आपल्या मुलाचं शिक्षण तुम्ही तोडलेलं आहे अर्धव ठेवलेलं आहे त्याच्या भावी आयुष्याचं काय होईल कसं होणार ही चिंता त्याच्या मनामध्ये कुठेतरी लागून राहिली होती. अग भय समज आता कुठं गाडी जराशी रुळावर आली. घाव घातलेला ऊस ताराकडे शंकर बोलला. ज्यावेळेस तारानं शंकरला विचारलं की आपल्या मुलाच्या भविष्य काय त्यावेळेस शंकर त्याला म्हणाला की होईल सहज नीट होईल गाडी रुळावर येईल. मीरानं डोक्यावरील मुळे खाली ठेवत मीरा वसंताच्या हातातील कागद पाहू लागली. यापूर्वी वसंत मीराकडे तो कागद घेऊन गेलेला आहे आणि तो कागद त्या मीराला दाखवल्यानंतर मीराने तो कागद हातामध्ये घेतला आणि ती ओळ ती पाहू लागली. तिचा त्या ओळीचा अर्थ ती वसंतला यापुढे सांगणार होती. बघा वसंत उत्कंठेने मीराकडे बघत होता. ही वळवय हे तर संस्कृतमधलं वाक्य आहे आणि ज्यावेळेस त्याने तो कागद वसंताने मीराला कागद दाखवला तर त्यावेळेस ती मीरा म्हणाली हा कागद ही ओळवय ही संस्कृतमधील ओळ आहे. आता ती ओळ काय होती बघा तमसोमा ज्योतिर्गमय असं लिहिलंय मीरा म्हणाली. तर मीरा तो मीराने कागद पाहिला आणि मीरा त्या वसंतला म्हणाली की या कागदावरती तमसोमा ज्योतिर्गमय असं लिहिलंय ही संस्कृत मधील ओळ आहे. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय. आता ज्यावेळेस तो कागद त्या मीराला दाखवला मीरा म्हणाली की या कागदावरती तमसोमा ज्योतिर्गमय असं लिहिलंय. मग वसंतला विचारलं तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय याला काय म्हणतात या ओळीचा अर्थ काय. मग ते सांगितलं बघा तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे मीराने सांगून टाकले. तर सांगितलं की तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून उजेडाकडे. तमसोमा ज्योतिर्गमय याचा अर्थ काय अंधाराकडून उजेडाकडे. आता अंधाराकडून उजेडाकडे ही सुद्धा गोष्ट वसंतला थोडीशी कळणाशी झाली. पुन्हा वसंत काय म्हणतो बघा म्हणजे का ताई पुन्हा वसंतनं विचारलं. आता तुला कसं सांगू आता म्हणजे अंधाराकडून उजेडाकडे हे सुद्धा त्या वसंतला कळत नव्हतं. तमसोमा ज्योतिर्गमय याचा अर्थ अंधाराकडून उजेडाकडे. आता पुन्हा बघा ते ताई ती मीरा वसंतला कशा प्रकारे समजावते. हे बघ वशा तुला संस्कृत मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार. त्या ठिकाणी मीरा काय म्हणते तुला हे संस्कृत मधील ओळ आहे हे वाक्य आहे ते वाचता येत नाही म्हणजेच काय अंधार. तुला बघा अन पुढल्या वर्गात जाऊ शिकलास तर उजेड. बघा या ठिकाणी मीराने कशा प्रकारे अर्थ सांगितलाय की तू या ठिकाणी ती ओळ वाचू शकत नाहीस म्हणजेच काय अंधार आणि ती ओळ वाचून तू पुढच्या वर्गात गेलास म्हणजेच काय उजेड. बघा हे बघ वशा तुला संस्कृतमध्ये वाक्य वाचता आलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊ शिकलास तर उजेड. बघा मीराचं बोलणं पुढं व्हायच्या आतच तर काय होईल वसंत विचारलं तर वाचता येईल म्हणजे उजेड म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. बघा सुंदर म्हणजे सुंदर प्रकारे त्याने त्या वसंतला समजवलंय की तुला ही ओळ वाचता येत नाही म्हणजे अंधार आणि ती ओळ वाचून पुढच्या वर्गात तू गेलास म्हणजेच काय तर उजेड. तितक्यात वसंत मीराचा हात धरून थांबवलं. बघा ज्यावेळेस ती म्हणाली की तुला वाचता येत नाही म्हणजे अंधार वाचता आला म्हणजे प्रकाश उजेड असं म्हणत मीरा माघारी फिरली तितक्या वसंतनं मीराचा हात धरून थांबत म्हटलं अग पण दादानं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार. त्यावेळेस त्या ठिकाणी वसंत मीरा म्हणतोय पण नाही माझं शिक्षण दादाने तोडलेलं आहे आपल्या वडिलांनी तोडलेलं आहे तर मला वाचता कसं येईल मी पुढच्या वर्गात जाऊन कसं काय कसं काय शिकेल.
ताई काय झालं तरी मी शिकणारच त्याचं हे वाक्य ऐकून तडतडत उठणाऱ्या उसागर वसंतचं शिक्षण लुटत असल्याची जाणीव शंकर झाली उसागर म्हणजे उसाप्रमाणे आणि त्याने जे हे वाक्य म्हटलं की मी पुढे शिकणारच नाही तर मला कसं कळेल आणि हे वाक्य शंकरच्या कानावर पडत होतं आणि त्यावेळेस तो शंकर सुद्धा त्या ठिकाणी दुःखी झाला होता त्या जो तो शंकर ज्या प्रकारे गुंतला होता त्याप्रमाणे उसाप्रमाणे त्याचं मन सुद्धा त्या ठिकाणी तुटत होतं बाजार असल्यानं आज तोंडी बंद होती आजूबाजूच्या कोपऱ्यावरील सारी पोरं साखर शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपी बाहेर बसून काय करावं या विचारात होता आज बाजार असल्यामुळे आज तोंडी बंद होती सगळी मुलं साखर शाळेमध्ये गेली होती आज साखर शाळा म्हणजे ऊस तोंडणी कामगारांच्या मुलांसाठी निर्माण केलेली शाळा साखर शाळा म्हणजे काय ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी निर्माण केलेली शाळा तर सर्व काही शांत होतं तोंडणी बंद होती मुलं शाळेमध्ये गेली होती आणि वसंत मात्र त्या कोपीमध्ये एकटाच बसला होता शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या कोंडीचं वाटण वाटायला बाहेर आली बघा या वाटणमधील अंतिम महत्त्वाचं पात्र म्हणजे काय दामूची पत्नी लक्ष्मी बघा शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या कोंडीचं वाटण वाटायला बाहेर आली पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंताकडे पाहिलं बघा आणि अशा प्रकारे तो वसंत त्या ठिकाणी दुःखी अवस्थेमध्ये बसला होता आणि ती वाटण वाटताना तिचं लक्ष त्या वसंताकडे गेले त्याने पाहिलं की वसंत एकटा असा ठिकाणी का बसलेला आहे किंवा हा दुःखी का वाटतो आहे तिने विचारलं वशा तू आज चाळलं नाही गेलंस बैरक वसंतनं हातातला खडा खाली फेकत कसं जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला ज्यावेळेस त्या लक्ष्मीनं त्या वसंतला विचारलं की तू वसंत आज शाळेमध्ये गेला नाहीस त्यावेळेस हातामध्ये असलेला खडा घेऊन त्याने फेकलेला आहे आणि मानेला झटका देत की नाही असं तो म्हणाला अव ओ वसंताची माय असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साथ घातली आणि ज्यावेळेस वसंत निघून गेल्यानंतर त्या लक्ष्मीनं वसंताची आई ताराला हात मारली आले हो माय आले आले म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेल्या ताराला पाहून आव संधी लेकर साळ्याला गेली आणि तुपलं तुपलं म्हणजे तुमचं त्या लक्ष्मीने ताराला हात मारली आणि ती म्हणाली की सगळी मुले शाळेमध्ये गेलेली आहे आणि तुमचा हा वसंत शाळेमध्ये का गेला नाही त्याने हा प्रश्न त्या ताराला विचारलेला आहे वाटणाची फरार हातात घेत लक्ष्मी उभी राहिली बाजार घेऊन आलेल्या दामू आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जातात शंकरकडे हात दाखवत हे बघा यास्नीस विचारत की का साळ्याला गेला नाही म्हणून यास्नीस म्हणजे यांनाच ज्यावेळेस त्या लक्ष्मीने ताराला विचारलं की सगळी मुले शाळेमध्ये गेलेले आहेत तुमचा वसंत शाळेमध्ये का गेला नाही तर त्यावेळेस नुकतंच दामू आणि शंकर बाजारातून घरी आलेले आहेत आणि त्यावेळेस तारा म्हणाली की यास्नीस विचारा यांना तुम्ही विचारा हा वसंत शाळेमध्ये का गेलेला नाही लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली लक्ष्मीनं शंकरकडे नजर लावून काव भावजी आपल्या समजेची पोरं साखर शाळेला जात्या मग याला कशा पायी घरी ठेवलं लक्ष्मीने त्या शंकरला विचारले सांगितले की बाबा सर्वांची मुले साखर शाळेमध्ये शिकायला जातात आणि तुमचा हा वसंत घरी का राहिलेला आहे हा प्रश्न विचारल्यानंतर पुढे मत पर्यटन कसं झालं बघा त्याचं शिकायचं वय आहे तर शिकू द्या की मोठं झालं की कामच करणार आहे त्या ठिकाणी लक्ष्मीनं त्या शंकरला सांगितलं की त्याला शाळा शिकायची आहे ना शिकू द्या पुढे भविष्यामध्ये सर्वांना कामच करायचं आहे हे वय त्या मुलांचं शिकण्याचं आहे एक वेगळ्या प्रकारे त्या लक्ष्मीने शंकरचं मत परिवर्तन करायचं ठरवलेलं आहे आणि मत परिवर्तन कसं झालंय बघा वय वय मी आधी तेच म्हणते हिचं मी शिकणं अर्धच राहिलं मीराच्या डोक्यावर हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली बघा लक्ष्मीने सांगितलंय की यांना शिकू द्या आणि त्याच वेळेस त्या ताराने मीराच्या डोक्यावर हात फिरवलाय आणि म्हणाली की ह्या मीराचं सर्व शिक्षण असंच अपूर्ण राहिलेलं आहे याचं शिक्षण सुद्धा पूर्ण होणं अतिशय गरजेचं आहे तारानं स्वतःच्या शिक्षणाची आभार राहायचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली आव ही लक्ष्मी माय काय म्हणते ते तर बघा बघा त्या ठिकाणी ती तारा शंकरला म्हणते की ही लक्ष्मी माय काय म्हणते बघा जी काय म्हणते ते खरं आहे आपल्या मुलांच्या शिक्षणाचे आभार झालेले आहे आपली मुलं शिकू शकली नाहीये
किमान या पद्धती त्यांच्या शिक्षणाला होकार द्या आणि आपल्या मुलांना शाळेत जाऊन शिकू द्या आणि त्या लक्ष्मीच्या म्हणण्याला तिने एक प्रकारे चांगली साथ दिलेली आहे. वशाला शाळेला गाला म्हणतीया थोडंसं पैसे कमी मिळालं पण तो आपल्या हक्कात आडणे तर नाही ना राहणार. बघा त्या ठिकाणी ते म्हणते की आपल्याला या मुलांना शाळेत घालून दोन पैसे कमी मिळतील पण आपली मुलं शाळेत जाऊन चांगल्या प्रकारे शिकतील त्यांना ज्ञान मिळेल. एक चांगला विचार या ठिकाणी लक्ष्मीचा आणि तराचा आपल्याला दिसून येतोय. तो आपल्या हक्कात आडणे तर नाही ना राहणार जाऊ द्या त्यातनी शाळेला. शंकर म्हणाला लक्ष्मी वहिनी समजत नव्हे पण हातातली बाजारी थैली टाळाटे शंकरनं मान फिरवली. बघा त्या ठिकाणी ज्यावेळेस लक्ष्मीनं आणि तारानं त्या शंकरचं मन वळवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस शंकर म्हणाला सगळ्या गोष्टी खरे आणि असं म्हणून त्याने आपल्या हातातली पिशवी ही ताराकडे दिलेली आहे. बघा आता पण वीर काय की सांगू नगस उद्यापासनं त्याला शाळेला धाड. सगळं बोलणं ऐकल्यानं दामनं तोंड उघडलं. बघा आता ज्यावेळेस त्या शंकरच्या तोंडामधून पण असा शब्द आला त्यावेळेस त्या शंकर बरोबर बाजारामध्ये गेलेला दामू लक्ष्मीचा पती त्याने सुद्धा त्या ठिकाणी एक आपला होकार दर्शवला आणि सांगितलंय शंकरला आता पंडित वगैरे काही नाही तू या वसंतला शाळेमध्ये पाठव. बघा त्या ठिकाणी लक्ष्मीने ताराने दामूने त्या शंकरचं मन वळण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. एक चांगला विचार या तिघांचा या ठिकाणी दिसून आलेला आहे. बघा कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्या विषयी असल्यानं वसंतला उभारी आली आणि तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला. उभारी येणे म्हणजे नवी उमेद येणे. उभारी येणे म्हणजे नवी उमेद येणे. कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्या विषयी असल्यानं वसंतला उभारी आली आणि तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला. आता एक नवीन उमेद या वसंतला मिळालेली आहे कारण का या तिघांनी कोणाकोणी तर तारा लक्ष्मी दामू यांनी या शंकरचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आपल्याला शाळा शिकायला मिळेल या गोष्टीमुळे एक नवी उमेद त्या वसंतला मिळालेली आहे. आता संधी सांगत्या तर जाऊ द्या नाही म्हणू नका पुढला विचार करा तारा म्हणाली वसंताकडे पाहत. ए पोरा ए म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंतला सोबाळलं. बघा आणि अशा प्रकारे शंकर सुद्धा आता मत परिवर्तन झालेलं आहे आणि अशा प्रकारे त्या वसंतला ताराने जवळ घेतलं आणि म्हटली की बाळा जवळ ये आणि त्या वसंतला तिने प्रेमाने जवळ घेतलेलं आहे. आता वसंतला एक नवी उमेद त्या ठिकाणी मिळालेली आहे. आता त्याला पटलेलं आहे की मला यापुढे शाळा शिकायला मिळणार आहे. आता तुम्ही समजीत म्हणत्या तर ज्ञान तरी कशाला आडवा येऊ. आडवा येणे म्हणजे नकार देणे. आडवा येऊ म्हणजे मी कशाला नकार देऊ. तुम्ही सर्वजण म्हणताय की आपल्या मुलांना शाळेमध्ये गेले पाहिजे वसंतला शाळा शिकली पाहिजे तर मी कशाला नकार देऊ. अशा प्रकारे शंकर सुद्धा त्या वसंताच्या शाळेसाठी तयार झालेला आहे. वसंता ए इकडे बोला आता तू उद्यापासून शाळेला जायचं बरं का. हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू. वसंतला जवळ घेऊन पाठीवर हा फिरवा शंकर म्हणाला. बघा आता शंकर सुद्धा त्या वसंतला जवळ घेतलेला आहे आणि शंकर वसंतला म्हणाले की वसंता तुला आता आपण शाळेत पाठवू आणि पुढच्या बाजारला आपण तुझ्यासाठी पेन आणू. बघा त्या शंकर सुद्धा मत परिवर्तन झालेलं आहे. शंकर सुद्धा त्या वसंतला शाळेमध्ये पाठवण्यासाठी तयार झालेला आहे. मीराच्याही आनंदाला पारावा राहील नाही. पारावर न राहणे म्हणजे खूप आनंद होणे. पारावर न राहणे म्हणजे खूप आनंद होणे. मीराच्याही आनंदाला पारावा राहील नाही. तिचे डोळे पाण्याने भरले. पाण्याने भरणे म्हणजे लढू येणे. बघा वसंताला खूप आनंद झाला. वसंताप्रमाणे आधी प्रमाणे आनंद झाला तर त्या ठिकाणी मीरालाही खूप आनंद झाला. मीराच्या सुद्धा डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आले. वसंतानं लगेच मित्रांना गाठलं. आता म्या शाळेला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सोडला आणि अशा प्रकारे वसंतला खूप आनंद झाला आणि तो ही बातमी त्या मित्रांना सांगत सोडला आणि अशा प्रकारे यापुढे वसंतला शाळा शिकायला मिळणार होती. या पाठामध्ये आपण काय पाहिलंय तर ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या मनामध्ये असलेली शिक्षणाची ओढ त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आपण आजच्या पाठामध्ये काय पाहिलंय की हा वसंत
त्या टोपी बाहेर त्या झोपडी बाहेर अगदी दुखी अवस्थेमध्ये बसला होता. त्याला शाळेत जायला मिळत नाही म्हणून त्याला दुःख वाटलं होतं. आणि तो ज्यावेळेस त्या शेतामध्ये काम करत होता त्यावेळेस त्याला सडकेवरती एक कागद मिळाला आणि त्या कागदावर संस्कृतमधील एक ओळ लिहिली होती तमसोमा ज्योतिर्गमय. त्या ओळीचा अर्थ त्याला कळत नव्हता म्हणून तो आपल्या आईकडे गेला. आईला न समजल्यामुळे तो मिराने गेला आणि मिराने सांगितलं की तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे. आणि अशा प्रकारे त्याचा अर्थ सांगितल्यानंतर पुढे तारा लक्ष्मी दामुने शंकरचं मत परिवर्तन केलं की आपला हा वसंत शाळेमध्ये गेला पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. आणि मत परिवर्तन झाल्यानंतर त्या वसंतला शाळेमध्ये जायला मिळाले आणि वसंताला खूप आनंद झाला आणि ही आनंदाची बातमी त्याने आपल्या मित्रांना सांगितली. अशा प्रकारे त्या मुलांच्या मनातील शिक्षणाची ओढ आपल्या पाठामधून कळून येते. अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे.